गोव्यामधली अपडेट अशी आहे की भाजपची गोव्यामध्ये बहुमताकडे घोडदौड सुरू झालेली आहे, कारण गोव्यामधल्या राजकीय हालचाली वाढलेल्या आहेत. भाजप राज्यपालांना भेटणार आहे, आज शपथविधी होण्याची सुद्धा शक्यता आहे. गणेश, काय अपडेट्स आहेत? अगदी बरोबर कविता, जल्लोष पाहत आहे. हा जल्लोषानंतर आता प्रमोद सावंत यांच्या विजयानंतर त्यांनी एक विश्वास दाखवलेला आहे की कोणाची गरज लागणार नाही अशा प्रकारची परिस्थिती काही तासांमध्ये उद्भवेल, म्हणजेच क्लिअर मेजॉरिटीकडे पण तसं दिसत नाहीये. जल्लोष निश्चित करतायत, पण मदत घ्यावी लागेल. काही इंडिपेंडंट आहेत ज्याच्या संपर्कात आहेत. मगो पक्षची ताकद किंवा मगो पक्षाची बार्गेन पॉवर आता भाजपच्या आखड्याने कमी केली आहे. आजच दुपारी राजभवनाकडे जाऊन राज्यपालांना भेटून सत्ता स्थापनेचा दावा करण्यात येईल. आजच शक्यता आहे की संध्याकाळी शपथविधी सोहळा होईल. भाजपनं आधीच हे स्पष्ट केलं होतं की डॉक्टर प्रमोद सावंत यांच्या नेतृत्वाखाली ही निवडणूक लढली जाते, म्हणून त्यांच्या नेतृत्वाखाली लढलेल्या निवडणुकीमध्ये विजय मिळाला तेच जे आहे ते निश्चितपणे मुख्यमंत्री पदाचे ते दावेदार असतील. इथं भाजपच्या कार्यकर्त्यांचा काँग्रेस सरकार बनवणार मायकल लोबो काँग्रेस सरकार करणार 100%. तर भाजपचे कार्यकर्ते इथे आहेत बघा, भाजपच्या महिला कार्यकर्ता काय म्हणाल, विजय मिळालेला आज तुम्हाला? आम्ही खूप खुश आहोत. बघा काय म्हणाल, आता प्रमोद सावंत मुख्यमंत्री असतील. 22 असा एक नारा दिला होता, तो साध्य झाला नाहीये. पण तर ह्या भाजपच्या कार्यकर्त्यांची गर्दी बघा कशा प्रकारे. काँग्रेसचे जे विजयी उमेदवार आहेत त्यांचे समर्थक इथे आले आहेत, पण निराशा निश्चित असेल, कारण सरकार बनू शकले नाही. तर भाजप पूर्ण ताकदीनं जे आहे कार्यकर्ते पोहोचले आहेत. जसं मी म्हणालो की आजच राज्यपालांची भेट घेऊन शपथविधी देखील आजच होईल, कारण भाजपमध्ये गोव्यामध्ये एक जे एक प्रामुख्याने पाहिलंय की काही तासांमध्ये सगळं गणित बदलतं. महाविकास आघाडी सरकार जसं झालं, जर बहुमत नसेल तर महाविकासचा फॉर्म्युला इथे वापरला जाऊ शकतो. ती भीती देखील भाजपला असेल.